प्रोफेसर्स कॉलनी मित्र मंडळ, त्यांचं संचालक मंडळ आणि इतर सभासद, आणि शनिवार संध्याकाळ असून सुद्धा आवर्जून इथे हजर राहिलेले आपण सगळे श्रोते, सगळ्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. मृत्यू हा आपल्या नावडत्या विचारांच्या यादीतला सगळ्यात आवडता विषय असतो. आता साधारणपणे वक्त्याची निवड करताना कुठल्याही भाषणात जो काही विषय असतो त्याच्यामध्ये त्याचं काही प्रावीण्य आहे का, किंवा त्याचा व्यासंग आहे का, किंवा त्याला काही अनुभव आहे का, या गोष्टी बघून मग वक्त्याची निवड होते. तर मला इथे का बोलू नये हे फार गूढ आहे. म्हणजे द्रविड साहेब आणि पराग या दोघांनाही मी खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की अहो मी जिवंत आहे, पण बहुतेक घडी दार नाही गली जसं म्हणतात. पण ही जबाबदारी स्वीकारताना एकच दिलासा होता, तो हा की सभागृहात हजर असलेल्या कोणालाच याबद्दल अनुभव नसेल. वक्त्याकरता ही अतिशय चांगली गोष्ट असते, पण कोणाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मग आता मी जे म्हणेन कदाचित तेच सत्य म्हणून तुम्हाला वेळ द्यावा लागेल, म्हणून मग मी ही शेवटी जबाबदारी स्वीकारतो. आता पुढच्या 45 मिनिटात ते 50 मिनिटात आपण एका अतिशय अपारदर्शक अशा विश्वात राहणार आहोत. अपारदर्शक मी याच्याकरता म्हणतो की खरोखरीच बऱ्याच गोष्टींबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. ओपेक त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, तसं हे सगळं विश्व आहे. वाट अतिशय खडकाळ आहे, इनफॅक्ट वाट कशी नुसते खडकत आहेत त्याच्यावर. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो की तुमचे जे काही सीट बेल्ट असतील ते अगदी पक्के बांधून ठेवा. आता आयोजकांना मी ही विनंती केली होती की बाबा मेंदूचे सीट बेल्ट आणा म्हणून, पण पराग म्हणाला कुठल्याही दुकानात मिळालेच नाही. साध्या सीट बेल्टनी काय होणार आहे, आपण जे काही विचार करणार आहे त्याला मेंदूचे सीट बेल्ट ची गरज लागेल. सिरियल्स आणि सिनेमा आजकाल बघतो तर पहिले कसे डिस्क्लेमर नोटीस येते बघा की ह्या नाटकामधले जे कॅरेक्टर्स आहेत ते इमॅजिनरी आहे, कुणाशीही त्याचा काही संबंध असला तर तो योगायोग समजावा, आम्ही त्याच्याकरता जबाबदार नाही वगैरे. तर मी या डिस्क्लेमरच्या उलट माझ्या भाषणाच्या सुरुवातीला आपल्याला सांगतो की मी जे जे काही बोलणार आहे त्याचा आपल्या सगळ्यांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. इथे ऐकलेल्या गोष्टींनी जर थोडी बहुत तुम्हाला बौद्धिक इजा झाली तर त्याच्याकरता प्रोफेसर कॉलनी मित्रमंडळ किंवा व्यासपीठाला जबाबदार धरून आहे. तसं तुमच्या एक लक्षात आलं का, तुम्ही हॉलमध्ये जेव्हा एंट्री केली तर त्या हॉलच्या बाजूला एक नोटीस चिपकवली आहे की मी स्वतःच्या जबाबदारीवर या हॉलमध्ये जातोय आणि कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई कोणाकडेही मागणार नाही. आजकाल काय आपण ऍप्स सारखे डाऊनलोड करत असतो मग आपल्या मोबाईलमध्ये, तुम्ही कधी ती अग्रीमेंट वाचून ऍक्सेप्ट करता का? नाही. तर या सवयीप्रमाणे तुम्ही ती नोटीसही वाचलेली नाही आहे, त्यामुळे आता याच्या पुढची जबाबदारी सगळी तुमची आहे. मी उगीच घाबरवतोय तुम्हाला. तसा माझा प्रयत्न राहील की आपला हा प्रवास अतिशय मनोरंजक होईल. आता मृत्यू आणि मनोरंजन हे दोन कॉन्सेप्ट एका बरोबर जात नाही, पण तरी माझा प्रयत्न राहणार आहे. विषय खूप विस्तीर्ण असल्यामुळे मी काय केलंय की या पूर्ण विषयाला 5 छोट्या छोट्या भागांमध्ये त्याचं विभाजन केलंय. आणि मी असं ठरवलंय की प्रत्येक भाग संपला, प्रत्येक एक भाग किंवा दोन भाग संपले की आपण थोडासा विराम घेऊ काही क्षणांचा, आणि त्या इंटरवलमध्ये त्या भागावर जे काही आपण बोललो, म्हणजे मी बोललो आणि तुम्ही त्याचं श्रवण केलं, त्याच्यावर मी काही 4-5 प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करणार. म्हणजे अशी ही माझी या प्रेझेंटेशनची पद्धत राहणार. एक किंवा दोन भाग संपले की त्याच्याशी निगडीत काहीतरी 4-5 प्रश्न मी तुमच्या समोर ठेवली, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देण्याची अपेक्षा नाही. आणि तुम्ही त्याची उत्तरं द्यायला लागली तर आपल्याला 3-1 तासाचा हा कार्यक्रम करावा लागेल. ते प्रश्न तुम्ही आपल्याच मनात घोळवा आणि त्याची उत्तरं तुम्ही स्वतःच शोधा. अशा प्रकारचे ते प्रश्न राहणार आहेत. शेवटच्या भागात म्हणजे 5 भाग संपल्यावर जो शेवटचा अर्धा भाग राहणार आहे
तिथे मात्र मी माझं मत या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही ग्राह्य करावं असा माझा मुळीच आग्रह नसणार आहे. पण तुम्ही जर या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधण्याचा प्रयत्न नाही केला तर मग आपण हिंदीत एक म्हण असते ना, उलटे घडे पर पाणी, तसं काहीतरी होईल. किंवा तुम्ही आलात इथे भाषण ऐकलं आणि तसेच कोरेच्या कोरे पुन्हा घरी पोचला तर काय फायदा? प्रोफेसर कॉलनी या वस्तीत येण्याचा काही तर फायदा झाला नाही. चला जास्त प्रास्ताविक मी करत नाही कारण की आपल्याला बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायचं. आपण परिभाषेपासून सुरुवात करू. आपल्या आजच्या विषयात दोन शब्द प्रामुख्याने आलेले आहेत, एक आहे मृत्यू आणि दुसरं आहे मृत्यूनंतरचे अस्तित्व. मृत्यूची परिभाषा सोपी आहे पण तरी मी करतो, म्हणजे ऑल ऑफ अस आर क्लिअर की आपण मृत्यू म्हणजे तुमचा श्वास थांबणे आणि मेंदू सुद्धा काम करणे थांबणे, म्हणजे ब्रेन डेथ अँड बॉडी डेथ या दोघांचं हे करतो. या दोन्हीचं जेव्हा थांब म्हणजे दोन्ही जेव्हा थांबतील तेव्हा तुम्हाला मृत्यू आला असं आपण समजू. ही आपल्या आजच्या भाषणाची मृत्यूची परिभाषा. मला वाटतं डॉक्टर लोक हीच परिभाषा करतात. अस्तित्व, आता अस्तित्व म्हणजे प्रकाशशेष मेल्यानंतर प्रकाशशेष सारखे नाही दिसणार, हे तर माहिती आहे आपल्याला. तर अस्तित्वाचा अर्थ मी असा घेतोय की मृत्यू नंतर कुठल्याही प्रकारचं अस्तित्व किंवा ऊर्जा म्हणजे एनर्जी ज्याचा संबंध आपण जिवंत होतो त्याच्याशी लावू शकू, असं कुठलंही अस्तित्व असेल तरी त्याला आपण म्हणू की हे मृत्यू नंतरचे अस्तित्व आहे. मृत्यूपर्यंतच्या अस्तित्वावर काही आपला मतभेद होणं शक्य नाही, पण मृत्यू नंतरच्या अस्तित्वाला अस्तित्वाची परिभाषा मी अशा प्रकारे करतो की कुठल्याही प्रकारचं कोरिलेशन ज्याला म्हणतो संबंध तुम्ही नंतरच्या एखाद्या गोष्टीचा सध्या तुम्ही जे आहात त्याच्याशी जर लावू शकला तर आपण म्हणू की हो मृत्यूनंतरचं अस्तित्व आहे. तर या दोन परिभाषा आपण लक्षात ठेवाव्या. तर पाच भागांपैकी पहिला भाग मी सुरू करतोय. मी आतापर्यंत मी फेस होता असं समजा. आता मृत्यूनंतर अस्तित्व आहे असं छाती ठोकपणे कोण सांगतो? सगळे धर्म सांगतात. सगळे धर्म, तुम्ही जगातले कुठलेही धर्म घ्या, प्रत्येक धर्म हे म्हणतो की मृत्यूनंतर अस्तित्व आहे. म्हणून आपण धर्मापासून सुरुवात करतो. मी प्रॉमिस करतो की तुम्हाला भाषण संपेस्तवर 360 degrees व्ह्यू मी देणार आहे या विषयाचा, पण सुरुवात धर्मापासून याच्याकरता करतोय कारण की धर्म ही संस्था अशी आहे की जे छाती ठोकपणे म्हणतात की मृत्यूनंतर अस्तित्व आहे. वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्व म्हणतात पण अस्तित्व आहे असं म्हणतात. तर आपण हिंदू धर्मापासून सुरुवात करू. बहुतेक लोक आपण इथे हिंदू आहोत, हिंदू धर्मापासून सुरुवात करू, मग इतर धर्मांकडे पण जाऊ. धर्म मृत्यूनंतरचं अस्तित्व काय म्हणतात? ते म्हणतात आत्मा असतो आपल्या प्रत्येकाला, आत्मा हा कॉन्सेप्ट. आणि तुमचं शरीर मेलं की तो आत्मा शरीर एस्केप म्हणजे शरीरातनं सुटतो. आणि मग वेगवेगळे धर्म वेगवेगळे म्हणतात की कुठे जातो काय करतो वगैरे ती गोष्ट, पण त्यांचं म्हणणं आहे की आत्मा आपल्याला असतो आणि हेच आत्म्याचं अस्तित्व नंतरचं जे आहे ते डायरेक्टली तुमच्याशी मरायच्या आधी तुम्ही जे कोणी होता त्याच्याशी जाऊ शकतो. म्हणून धर्म म्हणतात की मृत्यूनंतरचं अस्तित्व असतं. आता तुमच्यापैकी धर्माच्या ज्या कथा किंवा इतर किस्से ज्यांनी वाचले असतील तुमच्या लक्षात आलं असेल की धर्माच्या कथा अतिशय सुरस अगदी संबोधन करून घेतील अशा कथा असतात. म्हणजे एकदा ऐकायला लागले की हॅरी पॉटर वगैरे किंडर गार्डन क्लासच्या कथा वाटायला लागतात आपल्याला. तुमच्यापैकी ज्यांनी हॅरी पॉटर वाचलं असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की हॅरी पॉटर अतिशय छान लिहिलं त्या जे के रावळींनी. पण या धर्माच्या ज्या कथा असतात ना त्या अशा बढिया असतात की त्या म्हणजे अगदी केजी क्लासच्या वाटतील इतक्या चांगल्या. 1901 मध्ये मी तुम्हाला पहिलं तथ्य सांगतो. 1901 मध्ये एक डंकन मॅकडॉनल्ड अशा नावाची व्यक्ती होती.
त्याने ठरवलं की यार हे सगळे म्हणतात आत्मा आहे तर आपण आत्म्याचं वजन करू, म्हणजे सिद्ध तरी होईल की आत्मा आहे की नाही. आता 1901 मध्ये बरं का, आजपासून बरेच वर्ष, तर त्यांनी आपल्या नेहमीसारखा एक प्रयोग केला की माणूस अगदी मरायला टेकला होता त्याला एका बॅलन्सवर झोपवलं आणि अगदी वजन घेतलं त्याचं. त्याचं म्हणणं असं होतं की तो ज्या क्षणी मरेल त्या क्षणी हा आत्मा शरीरातनं बाहेर जाईल आणि मग आपण बघू त्याचं वजन कमी होतं किंचित. म्हणजे आता माणसाचं वजन समजा 75 किलो असेल, आत्म्याचं वजन समजा 20-25 ग्रामच असेल कदाचित, काय माहित आपल्याला, पण कमी होतं का हे बघू. कमी जर झालं तर कमीत कमी हे तर म्हणू शकतो की आत्माचा कॉन्सेप्ट खरा दिसतोय, काहीतरी त्याला ठोस वजन आहे. तर त्यांनी अगदी प्रयोग केला, सायंटिस्ट होता तो, आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला की आत्म्याचं वजन 21 ग्राम असतं. सायन्समध्ये काय असतं की कोणी एखादा शोध काढला की 15 लोक त्याच्यावर तुटून पडतात, हे गडबड सगळ्या फील्ड मध्ये होतं पण सायन्स मध्ये तो होतच होतो. तर तसंच झालं की डग्लस मॅकडॉनल्डनी जे काढलं होतं 21 ग्राम वजन आत्म्याचं, त्याच्यावर 1000 लोक तुटून पडले, 100 नाही 100 लोक तुटून पडले असते. सगळ्यांनी सांगितलं हे बेकार कन्क्लुजन आहे, हा एक्सपेरिमेंट स्टँडर्ड नाही आहे. त्यांनी जे बॅलन्सेस वापरले त्याची अॅक्युरसी मुळे 20 ग्रॅमची नाही आहे. तर कसं काय त्याला 20 ग्रॅमचा फरक कळू शकतो, तर सगळ्यांनी ती कल्पना अगदी असं म्हणतो त्याची नेस्त नाबूद केली की हे खोटं आहे काही आत्म्याला वजन वगैरे. पण तुम्हाला तिथनं सुरुवात करतोय की कोणीतरी असा प्रयोग केला आहे आणि 21 ग्रॅमचं कन्क्लुजन काढलंय. आता हिंदू धर्माप्रमाणे मेल्यानंतर काय होत, माणूस मरतो तो आत्मा बाहेर निघतो. बाहेर निघाल्यावर एक लांब अशा काळ्या अंधारलेल्या बोगद्यातनं तो जातो. हे मी माझी थिअरी नाही सांगत आहे, हिंदू धर्मात जे लिहिलेलं आहे ते सांगतो. असा लांब काळ्या बोगद्यातनं तो आत्मा जातो आणि मग तो काळा बोगदा संपला की तो चित्रगुप्ताकडे जातो. चित्रगुप्त तिथे त्याच्या पाप पुण्याची गोळाबेरीज करतात आणि मग हे ठरवतात की याला स्वर्गात टाकायचं की नरकात टाकायचं. इथे याच्या पुढे अनेक धर्म एकमेकांशी सहमत नसतात, पण हिंदू धर्म म्हणतो की पुनर्जन्म व्हायच्या आधी या आत्म्याला स्वर्गात ठेवायचं की नरकात ठेवायचं हे ठरवल्या जातं. कशामुळे? कर्माच्या गोळाबेरीजमुळे. आता तुम्हाला लक्षात असेल हा लांब अंधारलेला बोगदा वगैरे जे आहे, आपण पण आपल्या घरी मृत्यू झाल्यावर जिथे ते शेवटी बॉडी ठेवली असते त्यांना स्मशानात नेल्यावर आपण तिथे एक पणती लावतो की कशाला लावतो पणती, त्या पणतीचा उपयोग काय? तर त्याच्यात लिहिलं आहे की पणती याच्याकरता लावतो आपण की त्या आत्म्याला त्या डार्क अंधाऱ्या बोगद्यातनं दिसावं म्हणून आम्ही इथे पणती लावून ठेवली. तर आत्म्याला डोळे असतात का आपल्याला माहिती नाही, म्हणजे मी प्रश्न सगळे नंतर करीन, पण तुम्ही ही माहिती अगदी खरी आहे असं समजून ऍब्झॉर्ब करा की पणती आपण त्याच्याकरता लावतो. नंतर थोडस अन्न तिथे ठेवतो ते कशा करता की आत्म्याला आपल्या प्रवासात भूक लागली तर काय करायचं वगैरे वगैरे, त्या भावनांमागे या आपल्या रीती ठरलेल्या आहेत. पण याचा अर्थ काय झाला? आणि हिंदू धर्म पुढे असंही म्हणतो मग त्या आत्म्याचा पुनर्जन्म होतो कुठल्या तरी दुसऱ्या शरीरात, कोणत्या फॉर्म मध्ये त्याचा पुनर्जन्म होतो हे कसं काय ठरवाल तुम्ही? पुन्हा त्याच्या कर्मावर, म्हणजे त्यांनी पाप जास्त केलं असेल तर मग काय माहित त्याचा पुत्रा म्हणून जन्म होईल. पहिले माणूस होता तो, प्रपदा लागले की प्रकाश शेषचा पुत्र तयार झाला पुढच्या जन्मात. प्रकाश शेषनाही माहित नाही की आपण पुढच्या जन्मात कोण होणार आहे, त्या कुत्र्यालाही माहित नाही की मी मागच्या जन्मात प्रकाश शेष होतो. पण आणि मग हिंदू धर्म असं म्हणतो पुढे की असं 84 कमी होतो पुनर्जन्माची, म्हणजे हे जे चक्र आहे ते तुम्हाला त्याच्यातनं जावं लागतं आणि ते गेल्यानंतर मग तुम्हाला मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे काय? या पुनर्जन्माच्या चक्रातनं सुटतं. इतकं जनरल नॉलेज आपल्याला सगळ्यांना असतं, अनेकदा कोणी कोणी सांगितलं असतं की ऐसे चक्कर से जाना है उसके बाद अपने को मोक्ष मिलने वाला है. तर त्याप्रमाणे हिंदू धर्माची एक भूमिका आहे की असं होतं म्हणून. पण तुमच्यापैकी बऱ्याचदा प्रत्येक फॅमिलीमध्ये डेथ झालेला असतो किंवा कुठला तरी बघितला असतो. एक गरुड पुराण नावाचं मॅन्युअल आहे, तुम्ही नाव ऐकलं असणार त्याचं,
गरुड हा विष्णूचा विष्णूचं वाहन आहे. आता विष्णूनी गरुडाला का सगळी कहाणी सांगितली आणि दुसऱ्या कोणाला का नाही सांगितली हे तुम्ही विचारू नका, कारण ती मलाही माहिती. पण त्या मॅन्युअलचं नाव आहे गरुड पुराण. मी मॅन्युअल याच्याकरता म्हणतोय त्याला की ते एखाद्या आयएसओ मॅन्युअलला लाजवेल इतकं डिटेल आहे. म्हणजे माणूस मरतो त्या क्षणापासून तर तुम्ही त्याचं क्रिमेशन करता तेव्हापासून तर पुढच्या 14 दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी प्रत्येक घटकेला तुम्ही काय करायचं हे त्या मॅन्युअलमध्ये लिहिले. म्हणून मी त्याला आयएसओ मॅन्युअल म्हणतो की कुठे इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही जर ते मॅन्युअल वाचलं तर तुम्हाला समजेल काय करायचं घरी घेत झाल्यानंतर. कोणालाही कोणाची कन्सल्टन्सी घेण्याची गरज नाही. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तो खूप मोठा म्हणजे 16 अध्याय बरं का ते गरुड पुराण मध्ये. मी जरी तुम्हाला हे स्टॅटिस्टिक सांगत असलो तरी मी काही त्याच्यातला एक्सपर्ट नाही आहे. पण मी मोजकी माहिती आणली आहे तुमचा इंटरेस्ट जागृत करायला. मलाही माहिती आहे की तुम्ही गरुड पुराण वाचणार नाही, पण तुमचा तो जो ब्राह्मण सांगेल ते करत राहणार आहे. याच्यात बदल कदाचित होणार नाही, पण गरुड पुराण काय आहे याच्याबद्दल तर तुम्ही उत्सुकता मी तुमच्या मनात जागृत करू शकलो तर समजेन की आता एक तास कामी लागेल. तुमच्यापैकी ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी गुगलमध्ये सर्च करा. आता गुगलमध्ये एक सुब्रमण्यम नावाचा माणूस आहे, त्यांनी एक ब्रिटिशर वुड्स वुड्स अँड सुब्रमण्यम तुम्ही गुगलमध्ये सर्च टाका, गरुड पुराण वुड्स अँड सुब्रमण्यम, तो तुम्हाला एक समरी रूपी हे देईल की इंग्लिशमध्ये विथ विच यू विल बी कम्फर्टेबल. कारण की जे गरुड पुराण संस्कृतमध्ये लिहिलं असेल त्या काळच्या मराठीत लिहिलं असेल तर तुम्हाला समजणार नाही. तर वुड्स अँड सुब्रमण्यमचं गरुड पुराण तुम्ही सर्च करा, डाउनलोड करा आणि वेळ असेल तेव्हा वाचा, वेळ आणि इच्छा असेल तर. पण हे अतिशय डिटेल्ड असं मॅन्युअल आहे आणि मरणाच्या नंतर कुठल्याही प्रश्नात उत्तर हवं असेल तरी कॅन रिफर टू गरुड पुराण. जसं इन्कम टॅक्समध्ये प्रॉब्लेम आला की आपण तसं डेली रेकनरला रिफर करतो की काय रे बाबा रे, तर तो याच्यात सगळं तुम्हाला मिळेल. आता या पूर्ण गरुड पुराणात तुम्हाला सांगण्याऐवजी मी एक रोचक फक्त हिस्सा तुम्हाला तुमच्याशी शेअर करायला मी आणला. तो असा की हा गरुड पुराण म्हणतो खालील 14 सिच्युएशन्समध्ये जर माणसाचा मृत्यू झाला तर त्याचं भूत केव्हा पिशाच्च होते. हा थोडं तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल म्हणून मी आणलं. गरुड पुराणमध्ये फक्त एवढंच आहे असं नाही बरं का, तिथे अनेक डिटेलमध्ये. पण तुम्हाला एकदम इंटरेस्ट तुमचा जागृत व्हावा म्हणून मी हे सांगतो. दीज आर द 14 सिच्युएशन्स ज्याच्यामध्ये जर मृत्यू अशा प्रकारे झाला असेल तर मी तुम्हाला त्या 14 सिच्युएशन्स फक्त वाचून दाखवणार. तुम्ही लक्ष देऊन ऐका, या 14 प्रकारे तुमचा मृत्यू झाला असेल तुमचा आत्मा स्वर्ग नरकात पोचणार नाही, तुम्ही भूत होणार. सगळ्यात पहिली सिच्युएशन आहे, तुम्ही जर आत्महत्या केली असेल तर. कोणीही आत्महत्याने जर मेलं तर गरुड पुराणाप्रमाणे त्याचं भूत होत, म्हणजे अस्तित्व राहतं मृत्यूनंतर. तुम्ही कॉलराने मेला असाल तर, आता गरुड पुराण ज्या काळात लिहिलं होतं त्या काळी कॉलरा हा फार कर्दन काळ समजला जायचा. आजकाल कदाचित त्याच्या जागी एच आय व्ही वगैरे टाकायला येते, पण आहे त्यांनी त्याच्यात जे लिहिलंय तेच सांगतो मी. आय एम बीइंग ट्रूथफुल टू द गरुड पुराण. कॉलरा होऊन मेला असेल तर काही सुटकेची आशा नाही, तुम्ही भूतच होणार. बरं, भूत झाल्यावर काही उपाय नाही बरं का, तुम्ही भूतच राहाल. असं नाही की काही, कारण की येणार कोण तिथे तुमच्यावर काही हे करायला. असं काही धर्म परिवर्तनासारखं वगैरे नाहीये, भूत झाले की भूतच राहणार तुम्ही. जिवंत जळून मेला असेल तर ही तिसरी स्थिती, तुम्ही भूत होणार. चोरांच्या हातून मारला गेला असाल तर, तुमच्याकडे काही डकैती झाली, चोर झाली, काहीतरी झालं आणि चोरांनी तुम्हाला मारलं. भगवान विष्णूचा विसर पडला असेल तर ही 5वी स्थिती आहे. म्हणजे आता याचं इंटरप्रिटेशन मला समजत नाही. असं करते शंकराचा विषय विसर पडला असेल तर चालतं का, कारण की लेखक गरुड पुराणाचा कोण आहे, विष्णू. पण विष्णूनी आपलं हे लिहिलंय असं असावं असं मी चालतो. पण हरकत नाही, तुम्ही विष्णूच्या जागेवर देवाचा विसर पडला असेल तर ही 5वी स्थिती आहे जिथे तुम्ही भूत बनण्याची शक्यता काय, तुम्ही भूत बनणारच आहात आणि मरायच्या आधीच माहिती आहे तुम्हाला की आपण भूत बनणार आहात.
कुत्रा चावून नेला असला तर ही सहावी स्थिती आहे. शवाचे दहन झाले नसेल तर म्हणजे आपल्या हिंदू गरुड पुराणाप्रमाणे प्रत्येक ख्रिश्चन आणि मुसलमान हा भूत बनत असा, कारण की त्यांचं दहन होत नाही. पण बहुतेक त्यांचा रेफरन्स असावा की हिंदू असून जर तुमचं दहन झालं नसेल आपण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट द्यायला पाहिजे, कारण की हे हजार वर्षापूर्वी लिहिलेलं आहे ना, ते एकदम आजच्या स्टँडर्डवर आपण त्याला तोलून धरू शकत नाही. तर शवाचे दहन झाले नसेल तर मृत्यूनंतर सगळ्या धार्मिक क्रिया झाल्या नसल्या तर, त्यामुळे सगळ्या धार्मिक क्रिया ज्या काही अगदी 14व्या दिवसापर्यंतच्या आणि सागर संगीत जर नाही झाल्या कठीणाची. नववी स्थिती आहे, आता आठलाच बोललो मी, शेवटी तीन अशा ठेवल्या की जेणेकरून तुमचे एकदम होश उडून जातो, त्या सगळ्या शेवटी ठेवल्या आहेत. नववी परिस्थिती आहे, डोंगरावरून पडून मेला असेल तर. आता हे सुद्धा जुन्या काळी फाशी द्यायच्या ऐवजी कडे लोट करायचे. आता संभाजी सिरियल सुरू आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कडे लोट काय असतं ते म्हणजे माहित होतं आपल्याला, पण पुनरुज्जीवित झालं आपल्या डोक्यात. तुम्हाला जर कसं केलं असतं तुम्ही कडे लोट म्हणून तुम्ही मेला असाल तर मग तुम्ही भूत पडणार. नंबर 10, जर तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला मारलं असेल म्हणजे ब्राह्मण वध जर केला असेल तुम्ही आपल्या आयुष्यात तर तुम्ही भूत पडणार. म्हणजे ब्राह्मण वध केला आज आणि मेला तुम्ही 5 वर्षांनी तरी तुम्हाला काही होप्स नाही. म्हणजे असं नाही की कुंभमेळ्यात जाऊन मी आपलं पापक्षालन करून आलो आणि म्हणून आता माझी मी भूत नाही बनणार, असं नाही. तुम्ही ब्राह्मणाचा वध केला की संपलं, तुमच्यावर मोहर लागली की हा भूत होणार. गायीचा वध केला असेल ही 11वी स्थिती. आता 12, 13, 14 जरा मी म्हटलं ना बौद्धिक इजा होण्यासारख्या या असू शकतात. दुसऱ्याच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवले असले तर खूप जण चिंताक्रांत दिसतात की आपलं काय होईल. म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं नाही देणार, तुम्हाला ते प्रश्न स्वतःच्या मनातच घोळवायचे आणि स्वतःचीच उत्तरं शोधायची. तर दुसऱ्यांच्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवले असतील तर याच्यात असं नाही बरं, कुठल्या बाईनी जर दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवले असतील तर ती नाही भूत बनत. कारण की पुन्हा गरुड पुराणात कोणी लिहिलंय का, पुरुषाने लिहिलंय, विष्णू हा पुरुष होता. जर लक्ष्मीने लिहिलं असतं तर कदाचित तिने तसा क्लॉज टाकला. त्यामुळे बायकांना सूट आहे, सूट आहे बरं, याच्याप्रमाणे सूट आहे. दारू पिणारा असला तर मला वाटतं सगळ्यांची भूत होणार आहे. मी पीत नाही पण इथे बरं का, माझं होणार नाही. त्यामुळे तुम्ही जर दारू पिणारे असाल तर तुम्ही भूत होणार हे नक्की. त्याच्यात हे नाही येईल कुठली दारू वगैरे असं लिहिलं नाही, फाईन ट्युनिंग नाही आहे. आणि शेवटचं 14वी स्थिती आहे, कुठल्याही धार्मिक कार्यात तुम्ही क्षुद्रांची मदत घेतली असेल तर, म्हणजे किती स्ट्रॉंग बघा कास्ट सिस्टम त्याच्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जिथे मी हे वाचलं तिथे त्यांनी उदाहरण दिलंय प्रत्येकाचं. तर याचं उदाहरण मी जेव्हा वाचलं तेव्हा तो म्हणाला की समजा तुम्ही यज्ञ करताय, तर ब्राह्मण करतात यज्ञ, आणि यज्ञ करताना तुम्ही सांगितलं कोणाला तरी काय तू पांढरे किंवा ते संविधान आणले, हे जर तुम्ही एका क्षुद्राकडनं आणलं तर धा तुम्ही भूत पडले. म्हणजे यज्ञानी मिळालेलं पुण्य या एका कार्याने तुमचं पूर्ण निघून जात. या 14 स्थिती आहेत गरुड पुराणाप्रमाणे, आणि मी तुम्हाला मनोरंजन म्हणूनच सांगितलं पण खऱ्या आहेत त्यावर. तुमचा विश्वास असेल नसेल जे काही असेल, पण या 14, कारण की तुमची सगळी उत्तरक्रिया जी आपल्याकडे होते घरामध्ये माणूस मरण पावल्यावर ती या गरुड पुराणाच्या आधिपत्याखालीच होते, या मॅन्युअल प्रमाणेच होते. तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, तुमच्या पुरोहिताला त्या किरवंताला माहीत असेल किंवा नसेल, पण होते याच्याच प्रमाणे. तर हा भाग एक आता मी झाला आणि थोडासा विराम घेतोय. ते हिंदू धर्माची एक ठोकळ गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की हिंदू धर्माची ते विचार काय मृत्यूनंतरच्या याच्यामध्ये काय होतं वगैरे. आता एक 4-5 प्रश्न मी उभे करणार आहे. पुन्हा म्हणतो तुम्ही त्याची उत्तरं मी मागणार नाहीये, पण या प्रश्नांचं चयन तुम्ही म्हणजे चरविचरण तुम्ही आपल्या डोक्यात करायला हवं.
यांनी तर सांगितलं अनेक ठिकाणी भूत केव्हा होतं की जनरल थिअरी अजून ही असते की अतृप्त आत्मा हा जाऊन भूत बनतो. ही तर खूपच कॉमन थिअरी आहे. अगदी शाळेतल्या मुलाला विचारलं तरी तो सांगतो की अरे बाबा अतृप्त आत्मा जर असेल म्हणजे मेल्याच्या मरणाच्या वेळी जर तो माणूस अतृप्त असेल तर त्याचं भूत नक्की बनत. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझी खूप इच्छा होती की प्रोफेसर कॉलनीने मला भाषण द्यायला बोलवलं पण काही केल्याचं बोलवत नव्हते आणि इन बिटवीन मी मेलो. आता अतृप्त झाला माझा आत्मा. मग काय करायचं? मी इथे गोळ्यांना बोलवलं, कोणाला बोलवलं, त्यांना भाषण निवडून देणार नाही, त्यांना त्रास देणार, माईक बंद करून देणार, इथे माझा संचार राहणार भूत म्हणून. मग कधी माईक बंद करणार, कधी व्हिडिओ बंद करणार, कधी वीज घालवून देणार, म्हणजे अशा प्रकारचं कदाचित मी करीन. म्हणजे अतृप्त आत्मा शेवटी जो कोणी तीच गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतोय त्याला थांबवतो. तर ही थिअरी खरी असू शकते का असं तुम्हाला वाटतं का की अतृप्त? कारण की काय असतं, मरताना आपण सगळेच जण कुठल्या ना कुठल्या बाबतीत अतृप्त असतोच, फक्त गोष्टी वेगवेगळ्या असतात. आणि अतृप्त जर तुम्ही राहिला असं म्हणून घडूनही चालू की खरोखर अतृप्त आत्मा असताना तुमचा मृत्यू झाला तर तुम्ही भूत बनता असं जरी खरं मानून चाललं तरी माझं म्हणणं आहे की तो जो आत्मा तुमचा आपण सगळं मानून चालू की आत्मा शरीराच्या बाहेर निघतो, त्या आत्म्याला हे कसं कळतं की मी प्रकाशश्रेष्ठ आत्मा आहे म्हणून? कारण की मी प्रकाशश्रेष्ठ आहे ही इन्फॉर्मेशन कुठे साठवलेली आहे? माझ्या मेंदूत. आणि माझा मृत्यू झाल्यावर आपण मृत्यूची परिभाषा तशी केली की मेंदू सुद्धा मेला. म्हणजे एखादी हार्ड डिस्क मेली कम्प्युटरची तर त्याच्यातल्या डेटाचा काय उपयोग आपण रिट्रीव्ह नाही करू शकतो. तर हे जाळून टाकल्यावर सगळं जळल्यावर त्या आत्म्याला कसं कळेल की हा प्रकाशश्रेष्ठ आत्मा आहे? मग त्याला कसं कळेल की या सभागृहात येऊन येणाऱ्या वक्त्याला त्रास द्यायचा? त्या आत्म्याजवळ मेमरी युनिट नाही, डोळे नाही, कारण की आत्म्याची परिभाषाच तशी आहे, त्याला डोळे नाही, मेमरी युनिट नाही. मग आपण त्याला तोंड नाही, पोट नाही, मग आपण कसं काय तो दिवा ठेवतो? जसं मी म्हटलं त्या अन्नाऱ्या बोगद्यातनं जाताना त्याला मदत व्हावी म्हणून, नंतर आपण त्याला प्रसाद चढवतो की त्याला जेवण मिळावं म्हणून. आणि मी मरायच्या आधी कोण होतो हे असाय करता त्याला स्वतःचं मेमरी युनिट लागतं, हे त्याच्याजवळ नाही. तर तरीही असं होऊ शकतं का हा प्रश्न तुम्ही? माझा दुसरा प्रश्न जो मी तुमच्या समोर ठेवतोय की हिंदू धर्माप्रमाणे जर 84 जर पुनर्जन्म तुम्ही घेतला आणि मग तुम्ही मोक्षाच्या जवळ येताय, तर मग जर असं असेल तर प्रत्येक मृत्यू हा तुम्हाला मोक्षाच्या जवळ आणतो. ती दुःखाची घटना नाही आहे. आणि तुमचं उद्दिष्ट काय आहे हिंदू म्हणून? की या पुनर्जन्माच्या चक्रातनं मला माझी सुटका करायची. तर तुम्ही पहिल्यांदा मेला तर तुम्ही आता 83 राहिले, दुसऱ्यांदा मेला आता 82 राहिले, तर हे आनंदाचा क्षण आहे की अरे बाबा मी जितक्या जवळ आलो त्या क्षणाच्या मोक्षाचं तितकं बरं आहे. पण तरीही मृत्यू हा अतिशय दुःखद असा प्रसंग आपण का समजतो? आता आता एकीकडे म्हणायचं की मोक्षप्राप्ती मला हवी आहे आणि दुसरीकडे दर मृत्यूला इतकं दुःख करायचं की ज्याचं काही कारण नाही. खरं माझ्या मते फिलॉसॉफिकली तुम्हाला थोडासा तरी आनंद झाला पाहिजे किंवा तुमच्या नातेवाईकांना की चला हा सरकला अजून एक 84 कळत, पण तसं होत नाही. तिसरा प्रश्न माझा हा आहे की कर्माप्रमाणे जर माणसाचा पुनर्जन्म होणार असेल तर मी जसं म्हटलं की मी वाईट कर्म केले या जन्मामध्ये आणि माझा दुसरा जन्म कृतपुत्रा म्हणून झाला, आता मला परत मनुष्य युनिट यायचं असेल तर काय करायला पाहिजे? म्हणजे मी आता काय मनुष्य युनिट येऊच शकणार नाही का? मनुष्य म्हणून खराब कार्य केली, मी तर माझा पुत्रा म्हणून जन्म झाला किंवा जुरळ म्हणून झाला किंवा काही म्हणून झाला, आता मला जर परत यायचं असेल तर? म्हणजे मग एक कुत्रा म्हणून मी जर माझा कुत्र्याचा धर्म पाळला म्हणजे सगळ्यांना चावत सुटलो, तर ते त्या धर्म जन्माचं पुण्य ठरून कदाचित मग अरे वा हा तर खूप पुण्यवान कुत्रा, याला आपण पुढच्या जन्मात माणूस बनवू. तर ह्याच्याबद्दल मी खूप ठिकाणी बघितलं की जर एखादा धर्म म्हणतो की तुमचा पनिशमेंट तुम्हाला होऊ शकते तर पुन्हा काय की मनुष्य योनी सगळ्यात उच्च योनी समजली जाते, तर परत या युनिट येऊच शकत नाही का? हा एक प्रश्न आहे. चौथा माझा प्रश्न असा आहे की आपण नेहमी म्हणतो की श्राद्ध करणाऱ्या ब्राह्मणांनी शुभ कार्य करू नये, म्हणजे लग्न वास्तू वगैरे असले कार्य करू नये.
का असं का? कारण खरं काहीच नाही. म्हणजे श्राद्ध करणारे गरुड पुराणाला मानून चालतात आणि शुभ कार्य करणारे दुसरा कुठला तरी ग्रंथ आहे त्याला मानून चालतात. दोघेही आपापलंच काम करतात आणि यजमानांना जर यजमानांना पुण्य मिळावं याच्याकरताच करतात. मग त्या लोकांना आपण खाली का बघतो? आणि ही प्रथा आज पण आहे बरं का? म्हणजे अशी नाही की 500 वर्षापूर्वी होती, 100 वर्षापूर्वी होती आणि आता ती कमी होत चालली, मुळीच कमी होत चालली. नाही, तुम्ही किरवंतांना म्हणजे श्राद्ध करणाऱ्या ब्राह्मणांना घरी लग्न करायला बोलवा की तुम्हाला समाजाने वाईट टाकलंच समजून का ते नाही. म्हणजे मरण हे मी समजू शकतो दुःखद असू शकतं, अस्वच्छही असू शकतं. तुम्ही जास्त वेळ बॉडी ठेवली तर ब्युट्रिफिकेशन होतं, अस्वच्छही असू शकतं. पण अशुभ काय? म्हणजे दुःखद ओके, अस्वच्छ ओके, पण अशुभ मरण अशुभ का असावं? इनफॅक्ट माझ्या मध्ये चांगली घटना आहे ती. तुम्ही 84 जवळ पोहोचताय म्हणून पण ती काय इतका फिलॉसॉफिकली कोणी विचार नसेल करू शकत तर कमीत कमी अशुभता का समजू द्या ना? ती अशुभ आहे म्हणूनच आपण त्या किरवंतांना लग्न नाही करू देत ना, किंवा वास्तू नाही करू देत. तर हे मला कधीच समजलं नाही. आणि शेवटचा प्रश्न या विरामात मी जो तुम्हाला विचारणार आहे तो असा की जर आपल्या धर्माप्रमाणे काही दिवसांनंतर तो आत्मा नवीन शरीर धारण करून पुन्हा पृथ्वीवर येणार आहे, कुठलंही शरीर धारण करून, तर मग आपण श्राद्ध का करत चालावं? माणूस गेल्याच्या तर 20-25 वर्ष आपण श्राद्ध करतो. अरे पण ज्याचं श्राद्ध करतोय त्याचा तो ऑलरेडी पुनर्जन्म होऊन गेलाय, मग तुमचं श्राद्ध पोचतं कोणाला आहे? म्हणजे प्रकाशेषचे नातेवाईक त्यांचं श्राद्ध करतात ते त्या कुत्र्यापर्यंत कसं पोचते? त्यांचा पुनर्जन्म कुत्रा म्हणून झाला, त्यांचा आत्मा त्याच्यात आहे. शरीर तर नाहीच आहे ना, जे काही आहे ते आत्माच आहे. पण मग आपण श्राद्ध अनेक वर्ष का करावं? आठवण काढावी, डोनेशन द्यावे, चांगलं सोशल काम करावं, गरिबांची मदत करावी, हे सगळं करावं कारण की यांनी समाजाचा काहीतरी फायदा होतो. पण आपण जे श्राद्धाचं कर्म करतो माझ्या मते म्हणजे धर्माने टाकून दिलेल्या प्रिन्सिपल्स प्रमाणेच तुम्ही ज्याच्या आत्म्याचं श्राद्ध करून राहिले त्याच्यापर्यंत जर ते पोहोचतच नसेल कारण की त्याचा तो ऑलरेडी माहिती. आणि आपण 25 वर्ष श्राद्ध करत राहिलो तर तेवढ्या याच्यात त्याची माहिती नाही, 2-3 पुनर्जन्म झाले, म्हणजे घर बदलल्यासारखं आहे ते. तुम्ही जुन्या पत्त्यावरच पत्र पाठवून राहिले आणि त्यांनी 3 घर बदलली आतापर्यंत, आता काय होईल? तुम्ही जे काही करताय ते त्याच्यापर्यंत पोहोचणे हा तुमचा एक उद्देश असतो की नाही? मान्य आहे, मला उद्देश असतो, पण तो उद्देश सफल होईल का? तर हे माझे 5 प्रश्न तुम्हाला या विभागातले आहे. आपण आता दुसऱ्या विभागाकडे बघू. फार जास्त इजा होत नाही. आता आपण इतर धर्मांकडे तुम्हाला लक्षात येईल की इतर धर्मांच्या ज्या चालीरीती आहेत 75-80% हिंदू धर्मासारख्याच आहेत. कदाचित आपला धर्म खूप पुरातन आहे. आता नवीन पार्टी निघते ते जुन्या पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन बघतो, म्हणजे पॉलिटिकल पार्टी, त्याच्यातले 70-80% घेतं, 10-20% आपला काहीतरी टाकतं, नॉर्मल आहे, म्हणजे त्याच्यातून काही दोष देत नाही कोणाला. लेट्स गो टू क्रिश्चियनिटी. क्रिश्चियनिटीमध्ये काय हे आहे? क्रिश्चियनिटीमध्ये सुद्धा तुम्ही मरता, तुमचा आत्मा निघतो, तो चित्रगुप्ताच्या जागेवर सेंट पीटर्सकडे जातो. सेंट पीटर्सकडे पण सुद्धा ते अकाउंट्स असतात तुमच्या पापपुण्याचे, ते करून तो ठरवतो की तुम्हाला हेलमध्ये टाकायचं की हेवनमध्ये टाकायचं. पण त्यातही प्रोटेस्टंट्स आणि रोमन कॅथलिक्स याच्यात थोडासा फरक आहे. प्रोटेस्टंट लोक हे असं करतात जे मी सांगितलं, रोमन कॅथलिक्स म्हणतात नाही असं नाही, तो आत्मा जर सुधारण्यालायक असेल तर तुम्ही कॉन्सेप्ट बघा, म्हणजे काय खूप पापी नसेल, म्हणजे माझ्यासारखा वगैरे खूप पापी नाही, पापी पाप केले आहेत पण इतके नाही की सुधारणार नाही, तर तो सेंट पीटर्स हे डिसाईड करतो की हा सुधारण्यासारखा आत्मा आहे का. आणि जर तसा असेल दॅट आत्मा इज पुट इन टू सोल इज पुट इन टू परगेटरी. परगेटरी म्हणजे काय की जसं जेलमध्ये असतं ना की हा कैदी सुधरू शकतो यार, याला एकदम जेल शाळाखांच्या मागे टाकलं तर हा तर पूर्णच खराब होऊन जाईल, तर याला पहिले आपण बघू, ट्रेनिंग देऊन बघू सुधरतो का. सुधरला तर मग स्वर्गात टाकू. तर ज्या आत्म्यांची सुधारण्याची शक्यता असते त्या आत्म्यांना
पर्गेटरी मध्ये टाकलं जातं. पर्गेटरी ही टेम्पररी जागा आहे जिथे त्या आत्म्याला माहित नाही काय करतात, म्हणजे त्याला सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि तो सुधारला की मग त्याला स्वर्गात म्हणजे हेवन मध्ये टाकतात, आणि जर नाही सुधारला तर तो हेल मध्ये जातो असं त्यांचं एक. पण ख्रिश्चन जन्म सुद्धा म्हणतो की पुनर्जन्म होत नाही, म्हणजे दो जीसस क्राइस्ट वॉज रिझरेक्टेड येस्टरडे, गुड फ्रायडे त्यांचा दिवस जीसस क्राइस्टच्या रिझरेक्शनचा आहे, म्हणजे जीसस क्राइस्ट मेल्यानंतर 3 दिवसांनी आपणूनच थडग्यातनं बाहेर आला. पण ऍव्हरेज ख्रिश्चन काही तसं करू शकत नाही, ते फक्त जीसस क्राइस्टच करू शकतो असं त्यांच्या धर्मग्रंथामध्ये आहे. तर ख्रिश्चन धर्म इज व्हेरी क्लिअर, पुनर्जन्म होत नाही आणि आत्म्याची ट्रीटमेंट मी जशी सांगितली त्याप्रमाणे. लेट गो टू इस्लाम. इस्लाममध्ये पण आता हेवन आणि हेलच्या जागेवर जन्नत आणि जहन्नुम असे दोन कॉन्सेप्ट आहेत, सिमिलर कॉन्सेप्ट, नावं बदलली. पण इथे एक फरक असा आहे की मेल्यानंतर जो आत्मा एस्केप होऊन जातो तो एका बिल्डिंग सारख्या ठिकाणी जातो ज्याला 8 दारं आणि 8 मजली असतात. कुठल्या बिल्डरनी बांधलंय माहित नाही, पण 8 दारं आणि 8 मजली इमारत असते आणि त्यांचं इक्वेशन आहे हायर द बेटर. म्हणजे तुमच्या आत्म्याला जर वरच्या मजल्यावर जागा मिळाली तर तुम्ही पुण्यात्मा आहे, आणि खाली जर जागा मिळाली कुठल्या तर मग तुम्ही पापी माणूस आहात. आणि मग मधले त्याप्रमाणे ग्रेडेशन आहे, खाली सगळ्यात वर्स्ट, वरती सगळ्यात चांगलं आणि मधलं ग्रेडेशन. इस्लाममध्येही पुनर्जन्म नाही. मग बौद्ध धर्माकडे येऊ. बौद्ध धर्म तर जगातला एकुलता एक नास्तिक धर्म आहे, म्हणजे ते म्हणतात ऑफिशियलीच की देव नाही. गौतम बुद्ध स्वतःला देव म्हणत नाही, पण ते म्हणतात देव जरी नसला पण कर्माच्या बळावर तुमचा पुनर्जन्म होईल. तो बौद्ध धर्म आता कदाचित हिंदू धर्माच्या थिंकिंगची त्याच्यावर बरीच म्हणजे बराच इफेक्ट झाला असला पाहिजे. तर ते म्हणतात पुनर्जन्म होईल. ख्रिश्चॅनिटी म्हणजे होणार नाही, इस्लाम म्हणतो होणार नाही, पण बुद्ध धर्म म्हणतो की पुनर्जन्म होईल. पण देव नाही आहे, चित्रगुप्त नाही आहे, सेंट पीटर्स नाही आहे, कोणीच नाही आहे. तुमच्या त्या कर्माच्या फळावर तुमचा पुनर्जन्म होईल. ते सांगत नाहीत की कसा होईल, कोण ठरवेल, ऑटोमॅटिक होईल का काय होईल, ते फारसं सांगत नाही त्याच्यावर. शेवटी आपण पारसी धर्मावर, बरेच पारसी इंडियातही आहे. पारसी धर्माचं म्हणजे फारच हे आहे, त्यांचं म्हणणं माणूस मेल्यावर 3 दिवस तो आत्मा त्या तिथे शरीराभोवतीच घुटमाळत असतो. जर तो आत्मा पुण्यात्मा असेल तर जिथे शरीर ठेवलंय तुम्ही, तो मेलेला माणूस पडलाय, माणूस किंवा स्त्री कोणी असेल, तर तो आपल्या पायाकडे बघतो उघडून, म्हणजे आत्म्याच्या डोळ्याने, आणि तिथे एक सुंदर स्त्री बसलेली दिसते. सुंदर स्त्री जर आपल्या पायथ्याशी बसलेली दिसली तर समजायचं की मी पुण्यात्मा आहे. आणि जर 3 दिवसानंतर तुम्हाला पायथ्याशी एक कुरू जख माथारी आणि नग्न अशी स्त्री जर दिसली तर समजायचं की मी पापी. तर तुम्ही पुन्हा इथे बघाल की दरवेळेला स्त्रीच दिसते, जख म्हातारी असो किंवा सुंदर असो, काय करा पुरुष नाही का अलिमेंटला दिसू शकत, कधी बाई मेली तर ती पायथ्याशी कळले जाऊया. हा तर बिलकुल धर्मेंद्र सारखा हँडसम माणूस दिसतोय, म्हणजे मी पुण्यात्मा. अतिशय पुरुष धर्जीने सगळे हे विचार आहेत, नुसते हिंदुत्वातच नाही, प्रत्येक धर्मात पुरुष धर्जीनेच विचार आहे. कारण की धर्मामुळे लिहिला त्या पुरुषांना, मग ते आपल्या पायावर कुरार कशी मारतील, असं एक माझं एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे ते मग 3 दिवस झाल्यानंतर तो आत्मा, त्यांच्याकडे देव आहे त्याचं नाव आहे हिमा. हिमा हे यमासारखं बरंच जुळतं, पण हिमा नावाचा देव आहे. त्या तिकडे तो आत्मा कुछ करतो आणि तिकडे जाऊन मग तो हिमा त्याला पॅराडाईस किंवा हेल, त्यांची दोन नावं आहेत, पॅराडाईस आणि हेल. जसं हेवन आणि हेल होतं, इथे पॅराडाईस आणि हेल, ते इंग्लिश शब्द दुसरा तोच. पारसी धर्म सुद्धा म्हणतो पुनर्जन्म नाही. म्हणजे बघा, 4 जे मेजर धर्म मी घेतले त्याच्यापैकी बौद्ध आणि हिंदू हे म्हणतात पुनर्जन्म आहे. दोघेही म्हणतात तुमच्या पूर्वजन्मीच्या कृत्यांमुळे तुमचा पुनर्जन्म होणार आहे. आणि इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी म्हणते की पुनर्जन्म काही तुमचा होणार नाही.
आता मी थोडा विराम इथे घेतो, पुन्हा चार पाच प्रश्न तुम्हाला विचारतो. मला सांगा की मृत्यूनंतर काय होतं हे कुणालाही माहीत नसताना हे विचार करणं जास्त स्पष्ट नाही वाटत आहे. 84 पुनर्जन्म, 8 मजले, तो पारशी लोकांमध्ये 3 दिवस, म्हणजे इतके सूक्ष्म आणि अॅक्युरेट असे मॅथमॅटिकल गोष्टी कशा काय सांगितले हे तेच सांगू शकतो ना जो जाऊन परत आला असेल. मोजले 8 मजले, हो मी मुसलमान होतो, मी मेल होते, बिल्डिंगला 8 मजले होते, येऊन त्यांनी सांगितलं तर बा मान्य केलं, हो आज जाऊन बर इन जनरल असतं तरी मी मानलं असतं, पण इतकं अॅक्युरेट. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की बिग बाजारमध्ये बुधवारी 5% जास्त डिस्काउंट असेल तर आपण आपलं परचेस पोस्टपोन करतो, इतके शहाणे आहोत आपण की नाही यार आज सोमवारी आपण 2 दिवसांनी जातो, ठीक आहे आता समजतोय थोडंसं काहीतरी करून ज्वारी मिसळून कोळ्या करू आज, पण बिग बाजारमध्ये बुधवारी 5% जास्त डिस्काउंट आहे तर मी माझी माझं परचेस बुधवारीच करेन. इतके आपण अॅक्युरसीकडे कललेलो असतो. आणि ह्या गोष्टी ज्या कोणी आपल्याला सांगताय त्याच्यावर आपण असा विश्वास ठेवतो की जसं काही म्हणजे कोणीतरी भरोशाच्या माणसानेच आपल्याला हे सगळं सांगितलंय, 8 मजले आणि 3 दिवस आणि 84 पुनर्जन्म आणि काय काय. याच्या मागे आम्हाला एमबीए मध्ये मार्केटिंगची जी थिअरी शिकवायची ना ती 1 मिनिट मी तुम्हाला नमूद करू इच्छितो. मार्केटिंग मध्ये काय असतं, मार्केटिंग मॅनेजमेंट मध्ये ते म्हणतात की पहिले ग्राहकाची निवड म्हणजे जरूरत काय आहे ते काढा आणि मग तुम्ही आपली प्रॉडक्ट अँड सर्व्हिस अशी ऑफर करा की ती त्याची जरूर पूर्ण होईल, म्हणजे तुमचं मार्केटिंग सक्सेसफुल होईल. म्हणजे ढोबळ मानाने की सांगतो, मला असं वाटतं म्हणजे माझा एक असा कयास आहे, आपण सगळे जर कस्टमर म्हणून असलो तर आपली सगळ्यात मोठी इच्छा काय असते की आपल्याला मृत्यू यायला नको, अमर व्हायला पाहिजे. म्हणजे इथे एक धनतरी आहे का की तो म्हणत की मला अमर नाही व्हायचं, खूप म्हातारे आहे, त्रास होतोय, ते म्हणते यार मी नेलेलं बरं. माझी आई 10-10 म्हणते की 93 वर्षाची आहे, ती म्हणते कधी मी जाईन सहन होत नाही या दुःख मग. पण तुम्ही या वयात जर कोणाला विचारलं तर म्हणून हा माझ्या गोळ्या आहे तुला अमर करायला, एकूण एक जण गोळ्या विकत घेऊन जाल माझ्याकडनं जाल की नाही. तर अमरत्व आणि मृत्यूची भीती ही आपल्या प्रत्येकाच्या मनात असते. आणि मार्केटिंग टेक्निक मी जे तुम्हाला सांगतोय ते असं सांगतोय की धर्म इथे तुम्हाला बघायला एक असं समोर करतो तुमच्या. अच्छा तुम्हाला अमर व्हायचंय का, पहा तुम्ही मेल्यावर मरणार नाही की पूर्णपणे तुमचा आत्मा जिवंत राहणार नाही, तो तिथे जाईल तुम्हाला मोक्ष मिळेल वगैरे वगैरे. म्हणजे दे आर ऑफरिंग यू समथिंग विच यू नीड, हे क्लासिक मार्केटिंग झालं. आता इंग्लिशमध्ये याला असंही म्हणतात, म्हणजे एका ठिकाणी वाक्य वाचलं मी त्याचं मराठी ट्रान्सलेशन करत नाही कारण की अतिशय छान वाक्य आहे, ते म्हणतात रिलिजन हेल्प्स अस टू रॉब डेथ ऑफ इट्स टेरर. मृत्यू हा भयंकर कल्पना आहे आणि तुम्हाला कोणीतरी येऊन सांगतो की अरे ही इतकी कल्पना चांगली हा बाबुल गुळा आहे काही होत नाही, मग असं म्हटलं की तुम्ही लगेच त्याचे पाय धरता की रिलिजन्स क्लेम दॅट दे विल रॉब डेथ ऑफ इट्स टेरर. आणि म्हणून आपण सगळे म्हणजे जगातले 80-90% लोक रिलिजननी ह्या काही आयडियाज ज्या आपल्याला दिलाय त्याला कवटाळून आपलं जीवन जगतो. कारण की नंतर तर काय होणार आहे ते पूर्णपणे माहीत नाही, पण हा सांगतोय तर कमीत कमी आपलं दुःख तर कमी करा, दुःख तर हलकं करा अशा दृष्टीने. आणि शेवटचा माझा प्रश्न या विभागात हा आहे की आजपर्यंत पूर्ण जगात पुनर्जन्माच्या अनेक केसेस रिपोर्ट झाले, रिपोर्ट झाले. मी नंतर पुनर्जन्माच्या एका विभागाकडे येणार, पण पुनर्जन्माची एकही केस इस्लाम धर्मातनं आजपर्यंत आलेली नाही. इस्लाम खूप म्हणजे सगळ्यात जास्त संख्या असलेला धर्म इस्लाम आहे, एकही पुनर्जन्माची केस रिपोर्ट नाही झाली. आश्चर्य नाही म्हणत की सगळ्या हिंदू आणि बौद्ध धर्मातनंच पुनर्जन्माच्या केसेस का रिपोर्ट होतात. तर जाहीर आहे की लहानपणापासून तुम्हाला जे ट्रेनिंग दिलं, जे प्रोग्रॅमिंग केलं तुमच्या ब्रेनचं, त्याचप्रमाणे तुम्ही नंतर वागायला लागला. एकही इस्लामी धर्मात पुनर्जन्माची केस आजपर्यंत रिपोर्ट सुद्धा झाली नाही, त्याला पडताळून बघणं तर दूरच राहील. तर हे माझे 4-5 प्रश्न आहे आता. आणि आता धर्मावरनं निघून आपण थोडं
विज्ञानाकडे जाणार असतो. धर्माकडे मी पहिले याच्याकडे आलो जसं तुम्हाला मी सांगितलं की धर्म ही एकच संस्था अशी आहे की जी अगदी छाती ठोकपणे म्हणते की मृत्यूनंतर अस्तित्व आहे, म्हणून आपण त्याला पहिले पडताळून बघितलं. आणि मी हे जे काही प्रश्न दिले त्याचं चर विचारण तुम्ही करा आपल्या मनात आणि पहा कुठल्या निष्कर्षावर पोहोचतात. सुझन ब्लॅकमोर नावाची एक बाई, सुझन ब्लॅकमोर. आता हे काय, हे सगळं रिसर्च करणारे ना जास्ती करून तुम्ही बघाल वेस्टर्न सोसायटी मधले लोक आहेत. त्याचं कारण काय असेल ते माहीत नाही. तिने अनेक वर्ष पॅरासायकॉलॉजी या विषयावर रिसर्च केलं. हे सगळं जे काय आपण बोलतोय ना ते पॅरासायकॉलॉजी या म्हणजे जे अनाकलनीय वाटतं पण काही लोक क्लेम करतात की असंच होतंय पण त्याचा एव्हिडन्स तर मिळत नाही, पुरावा मिळत नाही, त्याला सगळ्याला पॅरासायकॉलॉजीच्या म्हणजे भूत पिशाच हे सगळे पॅरासायकॉलॉजीच्या टॉपिकमध्ये येतात. तर तिने अबाउट 15 वर्ष हा रिसर्च केला. ती या कन्क्लुजनवर आलेली आहे आणि कुठलाही धार्मिक पंडित त्याच्याशी सहमत नाही ऑब्व्हियसली. तिचं म्हणणं आहे की आजपर्यंत मला आम्ही अनेक केसेस बघितल्या कुठेही मृत्यूनंतरचं अस्तित्व असल्याचा थोडासाही पुरावा मला सापडलेला नाही. पण ती एकटी आहे, तिच्या विरुद्ध अनेक धार्मिक पंडित उभे आहेत त्यामुळे तिचा आवाज दबून जातो. पण तुम्हाला फक्त सांगायला मी हे केलं. ओके, आपण आता तिसऱ्या विभागाकडे जातोय जिथे अतिशय इंटरेस्टिंग हे आहे. इंग्रजीमध्ये याला म्हणतात नियर डेथ एक्सपिरियन्सेस, NDE. अशा अनेक केसेस झालेल्या आहेत की डॉक्टर लोक करतात म्हणजे तो ऑपरेशन थिएटरवर माणूस अगदी मरतोय की जगतोय आणि मग तो मरतो. म्हणजे ते सगळे ते आपल्याला हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात. आपण बाकीचे बघितली लाईन सरळ वगैरे होतो आणि मग डॉक्टर्स खूप प्रयत्न करतात आणि 4-5 मिनिटात म्हणजे बिफोर द ब्रेन डाईज ही इज रिवाइव्ड, पुन्हा त्याचा हार्ट सुरू होतो. याला आपण नियर डेथ म्हणतो, म्हणजे ते अगदी मृत्यूच्या दारात गेले आणि परत. आता एक पेनी सार्टन नावाची नर्स आहे इंग्लंडमध्ये, तिचं फेमस रिसर्च आहे पेनी सार्टन, तिचं नाव SARTON. ती ICU नर्स होती त्यामुळे तिला जवळजवळ रोज अशी मरण दिसायची. त्या पेशंट अगोदरचे पण दिसायचे, मेल्यानंतरचे दिसायचे. तर तिने ना त्याचं स्टॅटिस्टिक्स ठेवलं काय पोझिशनमध्ये तो मेला, कधी मेला, कधी रिव्हाइव्ह झाले, त्यांचंच तिने रेकॉर्ड ठेवलं. जे वरून गेले त्याचा तर रेकॉर्ड ठेवून घ्यायला नाही, पण जे असे 4-5 मिनिटाकरता मेले होते आणि जे पुन्हा जिवंत झाले डॉक्टरांच्या प्रयत्नांनी, त्या सगळ्या केसेस तिने डॉक्युमेंट केले. पण डॉक्युमेंट केलं म्हणजे काय, नुसतं वेळ आणि पेशंटचं नाव आणि कोणत्या वेळेला ती मेली आणि कोणत्या वेळेला पुन्हा 4 मिनिटांनी हे झालं, हे तर ठेवलंच तिने. तिच्या लक्षात असं आलं की हे लोक जे 4 मिनिटांनंतर पुन्हा जिवंत झाले, तुम्ही जिवंत झाले असा शब्दप्रयोग वापरतोय, त्यांना अशा काही गोष्टी आठवत होत्या ज्या की त्यांना आठवायलाच नको होते. म्हणजे त्या 4 मिनिटात त्या ऑपरेशन थिएटरमध्ये काय झालं होतं हे त्या माणसाला विचारले प्रश्न तर त्यांनी सांगितलं की आम्हाला लक्षात आलं ऑक्सिजन सिलेंडर नर्सनी इथं तिथे हटवा. अरे हे याला कसं लक्षात आलं, हा तर मेला होता तेव्हा त्या 4 मिनिटात. तर तिने अशा प्रकारच्या गोष्टी डॉक्युमेंट केल्या. तर हा सगळ्या रिसर्च ना डॉक्युमेंटेडच असू शकतो. तर ती एकदम म्हणजे आयडियल ठिकाणी होती. मरणाच्या उंबरठ्यावर असलेले अनेक लोक असायचे, रोज तिला 1-2 केसेस मिळायचे. पण अनेक वर्ष तिने असा रिसर्च केला आणि ते रिसर्च पब्लिश केलं. तर मेडिकल जर्नल्सनी त्याची दखल घेतली की नाही, ही बाई जी म्हणते त्याला सिरियसली घ्यावं लागेल, नुसतं उडवून नाही चालणार. बहुतेक त्या मरून परत आलेल्यांच्या आठवणी अशा प्रकारच्या असायच्या जास्त करून. म्हणजे मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, तुम्ही पेनी सार्टन गुगलमध्ये टाका आणि नियर डेथ एक्सपिरियन्सेस ही टर्म टाका, तुम्हाला तो वाह्यात सारखं मटेरियल देईल वाचायला. तुम्हाला पश्चाताप होईल की कशाला टाकलं म्हणून. बरेचदा असं होतं ना आपण टाकून देतो, मग वाटतं अरे बापरे छाती दगते आपली जी ओळख म्हणून वाचणार काही. तुम्हाला ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी जरूर करून बघा. ते कॉमन अनुभव लोकांचा असा होता की ते म्हणाले मेल्यानंतर आम्ही असे उंच गेल्यासारखे वाटले, म्हणजे आम्हाला आमचंच शरीर तिथे दिसत होतं स्ट्रेचरवर तेव्हा ऑपरेशन काय ते टेबलवर पडलेलं, आम्ही असे उंच गेलो.
त्याच्यानंतर आम्हाला दूर असा एक खूप शुभ्र पांढरा प्रकाश दिसला आणि आम्ही हळूहळू त्या प्रकाशाकडे जायला लागलो. पण तेवढ्यातच काय झालं माहित नाही, एकदम जाग आली आणि आम्ही ऑपरेशन थिएटर म्हणजे त्या टेबलवरच होतो. त्या ठिकाणी त्या डॉक्टरने रिवाईव्ह केलं होतं त्यांना आणि एकदम यांना खूप कॉमन असे अनुभव त्या माईनी बाईनी पेनी सारखांनी नोंद केले. आणि जेव्हा मेडिकल अथॉरिटीजनी त्या सगळ्या अनुभवांचं बघितलं तर त्यांना वाटलं की याच्यात तथ्य आहे, याला इग्नोर नाही करता येत. एक्सप्लेनेशन जरी मिळत नसलं तरी नजरअंदाज नाही करते आता. तर 2008 10 वर्षाच्या संशोधनानंतर सगळ्या सायंटिफिक कम्युनिटीनी ही गोष्ट मान्य केलेली आहे की नियर डेथ एक्सपिरियन्सेस आर रिअल. हे खरोखरीचे अनुभव आहे. त्यांनी त्यांचं एक्सप्लेनेशन वेगळं दिलं पण त्यांनी हे मान्य केलं की या पेनी सारखांच्या रिसर्चमुळे नियर डेथ एक्सपिरियन्सेस हे होतांड नाही हे खरे आहे. पण त्यांचं एक्सप्लेनेशन मेडिकल कम्युनिटीने असं दिलं की जेव्हा त्याचा श्वास घेणं बंद झालं तेव्हापासून मेंदू बंद व्हायला 4-5 मिनिटं लागली. आणि मेंदूची मुख्य क्रिया काय असते आली मला, आपला मेंदू आपल्या समोर वेगवेगळी चित्र निर्माण करत असतो. कधी लहानपणचं कुठलं चित्र तो आपल्याला किती जणांचे चेहरे आठवतात, किती जणांचं काय काय आठवतं. स्वप्नामध्ये कधी कधी म्हणजे प्रोफेसर कॉलनीमध्ये मला कुठला आयआयटीचा दोस्त भेटतो. खरं तर तो आयआयटीचा दोस्त तिथे कधी आलाच नाहीये पण माझ्या मेंदूत या सभागृहाचं चित्र आहे आणि त्या माणसाचं चित्र आहे. काहीतरी त्याचं सुपर इम्पोज करून त्यांनी माझ्या स्वप्नात असं दाखवलं की त्या ऑडियन्समध्ये तो माझा आयआयटीचा मित्र बसला जो की नागपूरचा नाही आणि इथे येऊ शकत नाही. तर आपल्या मेंदूमध्येही किमया असते की 2-4 इमेजेसचं मिक्सचर करून तुम्हाला ते काहीतरी दाखवतो ज्याला आपण म्हणतो स्वप्न बघतोय वगैरे बघतो. तर डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे की हे नियर डेथ एक्सपिरियन्सेस का खरे आहेत, की तुमच्या ब्रेनला लहानपणापासून जसं काही प्रोग्रॅमिंग केलं असेल त्याच्यातले सगळे इमेजेस आणि ते विचार तुमच्या ब्रेनमध्ये साठलेले असतात आणि जेव्हा शरीर मरतं आणि ब्रेन मरत नाही त्या 4-5 मिनिटात ते ब्रेन अनेक अशा इमेजेस तुमच्या समोर आणतं. तुमचे डोळे पण बंद असतात पण ब्रेननी तयार केलेल्या इमेजेस बघायला डोळे नाही लागत. आपण स्वप्न चष्मा घेऊन बघतो का, चष्मा घालून बघतो का? चष्मावाल्या लोकांना तसं काहीच दिसत नाही चष्मा काढला तर. झोपताना तर ते चष्मा काढूनच झोपलेले असतात पण तरी स्वप्नातलं सगळं क्लिअर कसं दिसतं. आनंद होतो त्यांना मला रांगा केला होते मग त्यांचं स्वप्न स्वप्न तुटत तेव्हा लक्षात येते की अरे पुन्हा दुसरं दिसायला लागलं गडबड आहे. तर ब्रेन जे काही आपल्याला दाखवतं त्याला बघायला चष्मा लागत नाही हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की नियर डेथ एक्सपिरियन्सेस आर रिअल बट दे आर व्हर्च्युअल इमेजेस क्रिएटेड बाय द ब्रेन. 4th बघतोय, 3 झाले होते आपले, हिंदू धर्म, इतर धर्म आणि नियर डेथ एक्सपिरियन्सेस. 4th आहे पुनर्जन्म. पुनर्जन्माच्या खूप केसेस रिपोर्ट झाल्या, खूप म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या कंपॅरिझन मध्ये खूप नाही पण तरीही खूप. सायकियाट्रिस्ट एक आहेत स्टीव्हन्सन म्हणून, त्यांचं नाव आहे स्टीव्हन्सन. ते व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सायकियाट्री होते. त्यांनी 40 वर्षात रफली 12 पुस्तकं लिहिली आहेत पुनर्जन्मावर. तुम्हाला असं वाटलं ख्रिश्चन जन्म धर्म म्हणतो पुनर्जन्म नाही आहे पण त्या माणसाला वाटले की कुठला तरी धर्म म्हणतोय ना पुनर्जन्म आहे तर आपण तपासून बघायला पाहिजे. 40 वर्षात 12 पुस्तकं जे कुठल्या इंडियन ऑथरनी पण लिहिलेले नाही. आणि त्याचं म्हणणं आहे की धर्माचा आधार न घेता फक्त विज्ञानाच्या आधारावर मी ह्या पुनर्जन्माच्या केसेस पडताळून बघेन. पण स्टीव्हन्सनकडे जाण्याची गरज नाही. आपल्या इथे एक श्रीलंकेचे सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर अब्राहम कोवू, KOVOOR. त्यांनी खूप काळ इंडियामध्येच घालवलेला आहे पण ते ओरिजिनली श्रीलंकेचे आहे. त्यांची एक फाउंडेशन, ते आता नाही आहे. त्यांनी जवळजवळ आपलं पूर्ण आयुष्य पुनर्जन्माच्या केसेसच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये घालवलं आणि ते मेडिकल डॉक्टर. त्यांची अनेक पुस्तकं आहेत, तुम्ही एखादं पुस्तक वाचा तो इंडियन म्हणजे कसा, श्रीलंका म्हणजे इंडियाचा आहे आणि तो अनेक वर्ष इंडियात असल्यामुळे आपल्यासारखाच विचार करतो. एखादा अमेरिकन माणूस आपल्यासारखा कदाचित नाही विचार करतो पण हा डॉक्टर कोवू आपल्यासारखाच विचार करतो.
दोन पुस्तकं मी लिहून आणली आहेत. एकाचं नाव आहे गॉड्स डेमन्स अँड स्पिरिट्स, डॉक्टर अब्राहम कोवूर, गॉड्स डेमन्स अँड स्पिरिट्स. आणि दुसरं आहे बिगॉन गॉडमॅन, म्हणजे त्याच्यावर त्यांनी या खोटे गॉडमॅन वगैरे आसारामसारखे जे आसाराम आत्ता आत्ता झाले, पूर्वापारापासून तशी अनेक खोटे गॉडमॅन झाले त्यांच्यावर त्यांनी लिहिले. सांगायचा मुद्दा असा, अब्राहम कोवूरनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की माझा जवळजवळ पूर्ण जन्म पुनर्जन्माच्या केसेस तपासण्यामध्ये गेला आणि मी 7 केसेस तपासले, 7. आणि प्रत्येक केसवर डिटेल सीआयडी इन्व्हेस्टिगेशन करतो तसं केलं, कारण की मी डॉक्टर होतो. म्हणजे समजा कोणी मुलांनी सांगितलं की हा आपल्याला बरेचदा पेपरमध्ये वाचतो ना की अरे त्या गावामध्ये एका मुलाचा जन्म झाला आहे, तो म्हणतो की माझी बायको या व्हिलेजमध्ये राहते आणि तिथलं जाऊन सगळं सांगतो तो की तिथली चक्की कुठे आहे आणि बस स्टँड कुठे आहे. आणि तो 5 वर्षाच्या मुलाला कसं ते माहीत, आणि तो म्हणतो ही माझी बायको आहे, म्हणजे ती बायको असते 50 वर्षाची आणि हा असतो 5 वर्षाचा मुलगा. तर या केसला पुनर्जन्माची केस लोक समजतात किंवा याला कसं माहीत सगळं त्या गावात वगैरे वगैरे, असे खूप पेपरमध्ये तुम्ही वाचले असतील इन्स्टन्सेस. तर कोवूर म्हणाला, मी इन्व्हाइट केलं लोकांना की तुम्हाला असं वाटत असेल कुठे पुनर्जन्म झाला आहे तर तुम्ही ती केस माझ्याकडे या. आणि पेपरात वाचून मी जसं कोर्ट शिव मोठं म्हणतात तसं त्याची दखल घेतात तसं मी दखल घ्यायचो आणि तिथे जायचो आणि प्रत्येक केस इन्व्हेस्टिगेट करायचो. मी 7 करू शकतो. म्हणजे तो म्हणाला एका ठिकाणी एकाने क्लेम केलं की हा बघा याच्या खांद्यावर जखम आहे जन्मताच आणि हा मागच्या जन्मात हा गोळी खाऊन मेलेला आहे, कोणीतरी बंदुकीची गोळी मारली आहे त्याला आणि ती जखम बरोबर या डाव्या खांद्यावरच होती आणि ह्याचा पुनर्जन्म हे बाळ म्हणून झाले आणि बघा त्याच्या डाव्या खांद्यावर हे जन्मखून म्हणून आलं. आता तो म्हणे अशा सगळ्या केसेस 7 केसेस मी इन्व्हेस्ट. तुम्ही ते पुस्तक वाचा, म्हणजे 2-3 केसेस वाचा, बाकीच्या 7 आपल्याला कंटाळा येतो वाचायचा. पण त्या माणसाने आपलं भोग आयुष्य वेचलंय याच्याकडे आणि तोच म्हणतो की 7 केसेस पैकी मला एकही पुनर्जन्माची केस सापडली नाही. सगळ्या फ्रॉड केसेस होते. फ्रॉड म्हणजे कसं, पैशाच्या आमिषाने कोणीतरी केलं होतं. ज्यांना मी म्हटलं की अरे माझा मुलगा त्या जलंधरला कधी गेला नाही पण जलंधर मधला खडाखडा बातमी सांगू शकतो, तर लोकांना आश्चर्य वाटतं की लगेच त्याची पूजा करायला येतात, मग पैसे गोळा होतात काही. म्हणजे अनेक तऱ्हेची प्रलोभनं असतात ज्याच्याकरता लोक पुनर्जन्माच्या केसेस समाजासमोर आणतात. तर तो म्हणाला 7 पैकी एकही केस एकही मला खरी दिसली नाही. मी तुम्हाला याच्याकडे सांगतोय की अब्राहम कोवूरची पुस्तकं तुम्ही नाहीतर कशाला वाचाल. तुम्ही पुनर्जन्मावर तरीही त्याचं पुस्तक वाचल्यानंतरही तुम्हाला पुनर्जन्माचा विश्वास ठेवायचा असेल तर मी काही काहीच म्हणणार नाही. तुम्ही अडल्ट आहात, तुम्ही काय विचार ठेवावे हे मी सांगणार आहोत, पण आपली डेमोक्रेसी आहे काही करू शकता तुम्ही. पण हे पुस्तक वाचून जर तुम्ही तो विचार पुन्हा ठेवला तर मात्र मला थोडासा संभ्रमात पडेल मी की बाबा इतका हुशार माणूस असं का करतो. पण माझा त्याच्यावर काही आज्ञा नाही. पुनर्जन्माची एकही केस डॉक्टर कोवूरला खरी सापडली नाही. आपण आता शेवटच्या विभागाकडे येतो, 5 6 विभागात मी तुम्हाला माझी मतं सांगणार आहे. 5 विभाग आहे, तुम्ही ही टर्म माहिती असेल याचं मराठी ट्रान्सलेशन करणं जरा कठीण आहे. त्याला म्हणतात पास्ट लाईफ रिग्रेशन. म्हणजे आता अनेक असे सायकॅट्रिस्ट म्हणा किंवा सायकोथेरपिस्ट म्हणा जे हे क्लेम करतात की आम्ही तुमच्याबरोबर सेशन घेऊ आणि त्या सेशनमध्ये, म्हणजे हिप्नोसिस्ट सेशन असेल किंवा त्यांच्या ज्या काही टेक्निक्स असतील त्या सेशनमध्ये आम्ही आमचं असं आमची अशी थिअरी आहे असा आमचा सिद्धांत आहे की तुम्हाला या जन्मात जे काही प्रॉब्लेम्स येतात आहेत ते तुमच्या पूर्वजन्माच्या काहीतरी कृत्यांमुळे येतात. तर त्यांची थिअरी अशी आहे की आम्ही तुम्हाला हिप्नोटाईज करून पूर्वजन्मात नेऊ आणि जे काही त्याचं मूळ कारण असेल ते नाहीसं करू. म्हणजे आपोआप जेव्हा तुम्ही या जन्मात याल म्हणजे डोळे उघडाल तर तुमची जी काही ती तक्रार असेल ती नाहीशी झालेली असेल. तर पास्ट लाईफ म्हणजे पूर्वजन्म, रिग्रेशन म्हणजे एकानंतर एक झाले. आता इथे काय आहे, इथे एक माणूस आहे तुम्हाला माहित नाही याची पुस्तकं तुम्ही वाचली आहेत की डॉक्टर ब्रायन वीस म्हणून एक माणूस आहे. वीस चं स्पेलिंग आहे WEISS आणि ब्रायन BRIAN. या माणसाचे क्रेडेन्शियल अगदी 24 कॅरेट आहेत
येल युनिव्हर्सिटी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी या अमेरिकेतल्या ज्या एकदम आयव्ही लीग युनिव्हर्सिटी समजल्या जातात तिथल्या सायकोलॉजी डिपार्टमेंटचा हा हेड लावून चुकला. म्हणजे दादा माणूस आहे सायकोलॉजी म्हणून दादा याच्यावर म्हणजे असतील अजूनही दादा पण हा तर दादाच आहे. तर त्यांनी पुस्तक लिहिलंय की एकदा माझे सायकोथेरपीचे सेशन करताना मला जाणवलं की मी पेशंटला त्याच्या मागच्या जन्मात मिळू शकतो आणि मागच्या जन्मात जाऊन जे काही मूळ कारण होतं त्याला ठीक केल्यामुळे तो जेव्हा परत इथे आला त्याच्या सगळ्या व्याध्या थांबलेल्या. आता असं म्हणजे अब्दुल कलाम उद्या मिसाईल टेक्नॉलॉजी बद्दल काहीतरी म्हणायचं तर आपण कबूल करू की अरे बाबा हा एक्सपर्ट आहे मिसाईल टेक्नॉलॉजी म्हणून. तसं सर कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या सायकॉलॉजीच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटने म्हटलं की मी असं करतो कोणाची दिशा दे आपली आणि इतर सायकॉलॉजिस्ट सुद्धा त्याला त्याचा विरोध करण्याची. तर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्याचं म्हणणं असं आहे की एकच जन्म नाही तर मी माझ्या टेक्निकने तुम्हाला मागचे दोन तीन जन्म देऊ शकतो. म्हणून रिग्रेशन शब्द रिग्रेशन म्हणजे मॅथमॅटिकल टर्म आहे एकानंतर एक. तर तो म्हणतो पास्ट लाईफ रिग्रेशन. तुम्हाला मी सांगतो नागपुरात सुद्धा काही सायकियाट्रिस्ट आहेत जे पास्ट लाईफ रिग्रेशनची फेरी करून तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची हमी देतात. मी त्यांच्यापासून खूप दूर आहे. तुम्हाला दूर राहायचं आहे की नाही हे तुम्ही ठरवा. पण ह्या केसमध्ये काय की या माणसाचे क्रेडेन्शियल्स नाही आपण त्याच्यावर टीका नाही करू शकत. कोलंबिया युनिव्हर्सिटीचा एचओडी म्हणजे दादा माणूस सायकोलॉजी तो असं म्हणतो. पण झालं काय की त्यांनी हे पुस्तक छापल्याबरोबर मी ते पुस्तक वाचलं मला जवळजवळ अर्ध्याच्या नंतर वाचवलंच नाही असं वाटलं की काय लिहितोय ना माणूस. पण मी वाचलं ते म्हणजे इतका दादा माणूस पुस्तक लिहितो म्हणजे वाचायला पाहिजे. त्याचे जे फेलो सायकियाट्रिस्ट आहेत जगामध्ये मातब्बर असे म्हणजे ज्याने माने ज्याला म्हणतो आपण त्यांच्यापैकी एकही जण त्याच्याशी या विषयावर सहमत नाही. म्हणून या पास्ट लाईफ रिग्रेशन थिअरीला हवं तितकं महत्व प्राप्त झालेलं नाही. त्याच्या गल्ली गल्लीत आपल्याला पास्ट लाईफ रिग्रेशनचे क्लिनिक्स जसे स्पोकन इंग्लिशचे क्लिनिक्स असतात की नाही नागपूरमध्ये प्रत्येक गल्लीतला एक स्पोकन इंग्लिशचा क्लास असतो. प्रत्येक गल्लीत एक मी तुम्हाला पूर्वजन्मात देऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. किंवा काही जण म्हणतील अहो पूर्वजन्मातच तुम्ही कडके होता तर या जन्मात पैसे नाही मिळत तुम्हाला माझ्याकडे सोल्युशन नाही काहीतरी करू शकले. एकच एक फेमस एक्सपेरिमेंट आहे तो मी तुम्हाला सांगतो आणि मग शेवटच्या भागावर येतो. हे पास्ट लाईफ रिग्रेशनची थिअरी जेव्हा पब्लिश झाली तेव्हा एक रॉबर्ट बेकर नावाचा अजून एक सायकोलॉजिस्ट होता त्यांनी म्हटलं की ठीक आहे आज म्हणतो आता आपण बघू प्रयत्न करू. तर त्यांनी काय केलं 60 लोक घेतली आपल्यासाठी जे सायकोलॉजीमध्ये काही ज्यांना माहीत नव्हतं पण सेल्स फील्डमध्ये होते किंवा कुठल्या दुसऱ्या फील्ड त्या 60 लोकांना त्यांनी 20-20 ते 3 ग्रुप बनवले. तिन्ही ग्रुपला 3 वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले. पहिल्या ग्रुपला एका माणसाला सांगितलं यांना तू असं लेक्चर दे अर्ध्या तासाचं की ही पास्ट लाईफ रिग्रेशन थिअरी जी आहे ना ती अशी टेरिफिक थिअरी आहे आणि खूप दिवसांनी आपल्याला अशी थिअरी मिळालेली आहे आणि ह्यानी आपण लोकांचं खूप कल्याण करू शकतो. अशा धर्तीचं लेक्चर पहिल्या 20 लोकांना एका खोलीत देण्यात आलं. दुसऱ्या खोलीतल्या 20 जणांना त्यांनी एका दुसऱ्या लेक्चरला सांगितलं की यांना तू असं लेक्चर दे अर्ध्या एक तासाचं की ही काहीतरी नवीन थिअरी आहे पण इतकी प्रूव्हन नाही आहे पण असं दिसतंय की त्याच्यामध्ये दम आहे. काय माहित खरंय मी नाही पण आजकाल काहीतरी नवीन लोक करतात तो ब्रायन हिन्स पण म्हणतोय की पास्ट लाईफमध्ये जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर या आयुष्यातले प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील असा प्रकारचं लेक्चर त्यांना दिलं. आणि तिसऱ्या खोलीतल्या 20 जणांना एका लेक्चरला पाठवलं त्यांनी सांगितलं की ही पास्ट लाईफ रिग्रेशन थिअरी इज युजलेस टोटली झाली बेकार आहे हा तुमचे काहीतरी सांगून राहिलंय आणि मेडिकल प्रोफेशनला आणि सायकॉलॉजीच्या प्रोफेशनला थब्बा आहे. त्या तिन्ही ग्रुपना आपल्याला माहीत नव्हतं की आपल्याला काय लेक्चर दिले. मग त्या 60 जणांना त्यांनी पास्ट लाईफ रिग्रेशनच्या सेशन्सच्या थ्रू नेलं. एक्सपर्ट बरोबर ब्रायन विस्टी आणि रिकेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी पता केला की किती जणांना आपला पूर्वजन्म आठवला त्या सेशन्सच्या वेळेला. ते सेशन असं हिप्नोटिझमचं सेशन सारखं असतं दुरून बघितल्यावर की ते येऊन काहीतरी तुमच्याशी बोलतील आणि सायकियाट्रिस्ट करतात तशाच प्रकारचं. त्यांचे लक्ष होते की पहिला जो ग्रुप होता 20 तास
ज्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पास्ट लाईफ रिग्रेशन थिअरी म्हणजे एकदम जोरदार थिअरी आहे आणि काहीतरी नेत्रदीपक होणार आहे. त्याच्यातल्या 85% लोकांना आपला पूर्वजन्म आठवतो. आठवतो की मी पूर्वजन्मात कोण होतो बघायला बघा. दुसऱ्या ग्रुपमध्ये फक्त 55% लोकांनाच आठवलं आपला पूर्वजन्म. ज्यांना असं थोडंसं डामाडोल सांगितलं गेलं होतं की बाबा असेल चांगली फेरी पण काय नाही प्रॉमिसिंग आहे की नाही. आणि तिसरा ग्रुप जो होता ज्यांना 5 लाख रिग्रेशन बद्दल खूप निंदा त्यांच्या समोर केली होती त्याच्यापैकी फक्त 20% लोकांना आपला पूर्वजन्म आठवतो. तर रॉबर्ट बेकरचं म्हणणं आहे की हे तेच सिद्ध करतं जे आम्ही सांगत आलेलो आहोत की तुम्ही ज्या माणसाला जसं प्रोग्राम कराल तशाच प्रकारे तो निर्णय घेतो किंवा वागतो किंवा त्याची बिलीफ सिस्टम तशीच होते. मला बऱ्याचदा असं वाटेल की मी तुमच्यासमोर आरसा ठेवतोय कारण की लहानपणापासून आपल्याला ज्या गोष्टी आपल्या डोक्यात घुसळलेल्या आहेत तिथं चिंता कमीच केलं. मी असं नाही म्हणत की आपले शत्रू होत होते पण त्या गोष्टींना खरं मानून आपण जातो हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं. वडील तर माझे हितचिंतक, हे माझ्या आईने सांगितलं, हे माझ्या भावाने सांगितलं, मग खोटं कसं असू शकतं. ती गोष्ट ठीक होती आपण 5-6 वर्षाची असेपर्यंत 10 वर्षाची असेपर्यंत पण 40-50 वर्षी सुद्धा अजूनही तीच गोष्ट ग्राह्य करून आपण चाललो. तरी बऱ्याचदा त्या गोष्टी खऱ्या पण असतात. मी असं नाही म्हणत सगळ्या खोट्या असतात पण त्याच्यामधल्या ज्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या तुम्ही स्वतः पडताळून बघायला तयारच नसतात स्वतःच्या अनुभवावर त्या तुमच्या डोक्यात इतक्या खोलवर रुजतात की मग तुम्हाला 100 लोकांनी जरी सांगितलं की काँग्रेसला मत द्या तरी तुम्ही बीजेपीला का. कारण की लहानपणापासून तुमच्या डोक्यात टाकल्या की बीजेपी इज अ गुड पार्टी. तुम्ही स्वतःहून काही त्याची तपासणी करत नाही. म्हणजे बीजेपी चांगली पार्टी आहे माझंही मत आहे पण सांगतो मी तुम्हाला एक उदाहरण देण्याच्या दृष्टीने. माझे 5 अध्याय आता संपलेले आहेत. जितकी काही माहिती मृत्यूनंतरच्या अस्तित्वाबद्दल एक साधारण माणसाला असायला हवी हे मी सगळी तुम्हाला सांगेन. पण आता शेवटच्या हिस्सेत मी तुम्हाला माझी मतं काय आहे ते सांगतो. कारण की हे अंतर होईल की मी याच्यावर भाषण बघतोय आणि माझी काय मतं हे गुपित ठेवतोय. पण माझ्या मतांसारखीच तुमची मतं असली पाहिजे असा माझा अट्टहास नाही. आणि हा सार्वभौमात संपल्यावर मी 5-7 मिनिटं तुमचे प्रश्न घ्यायला सुद्धा तयार आहेत. जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर नसतील विचारायचे तर फरक नाही पण विचारायचे असतील तर मी माझ्या कुवतीप्रमाणे जरूर त्यांची उत्तरं देईन. माझा पहिला बिलीफ असा आहे सगळं बघितल्यावर की आपला मेंदू एक तुम्ही तो लहानपणी कॅलाइडोस्कोप बघायचो ना आपण त्याचं गोलगोल फिरवायचो मग ते असे तुटलेल्या बांगड्यांचे त्याच्यात हे असतात ते जरा फिरवलं की वेगळा आकार धारण करायचं वाटायचं काय जादू आहे. परत फिरवलं की नवीन आकार आणि एक आकार कधी रिपीट नाही व्हायचा आणि की त्याची परमिटेशन इतकी असायची. तर माझ्या मते आपला मेंदू ना हा एक कॅलाइडोस्कोप आहे. त्याला वेगवेगळ्या वेळेला मिळालेले वेगवेगळे अनुभव यांचं मिश्रण तो तयार ठेवतो त्या बांगडीच्या तुकड्यांसारखं. आणि तुम्ही जरा फिरवलं की त्याचं एक कॉम्बिनेशन दाखवतो, थोडस अजून फिरवलं की अजून दुसरं कॉम्बिनेशन दाखवतो, म्हणजे लाखो कॉम्बिनेशन तो तुम्हाला दाखवतो आणि तुमचा त्या प्रत्येक कॉम्बिनेशनवर कदाचित विश्वास बसायला लागतो कारण की मेंदू आपलाच आहे. तर असं लक्षात घ्या की मेंदू तुम्हाला जे सांगतो ते दर वेळेला खरं असतं तसं नाही कारण की ते तुमच्याच अनुभवात वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून त्यांनी म्हणजे स्वप्न खरी असतात वगैरे म्हणणाऱ्या लोकांची मी सहमत नाही. तुम्हाला मी सांगू शकतो की तुम्हाला कोणाचं आज ऐश्वर्या रायचं स्वप्न बघायचं आहे का मग असं करा आज रात्री ऐश्वर्या रायचंच स्वप्न पडेल तुम्हाला. म्हणजे पुरुषांना हे सांगितलं बायकांना सलमान खान म्हणजे आजकाल सलमान खान पॉप्युलर नाही एवढे काय आजकाल कोण आहे कोणी जो विकी कौशल होईल वगैरे त्याचं स्वप्न पडायचं आहे. आज रात्री तेलकर अवॉर्ड सेरेमनी आहे तुम्ही ठरवू शकता कुठल्या ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसचं स्वप्न आज रात्री पडलं पाहिजे. आणि तुम्ही बघा झोपायच्या 10 मिनिटं आधी तुम्ही फक्त त्याच व्यक्तीचा सातत्याने विचार करा आणि नाही तुम्हाला ती भेटायला येणार घरी तर पहा. तर प्रत्येक वेळेला ब्रेनवर 100% विश्वास ठेवून तपासून बघा विश्वास ठेवायच्या.
दुसरा पॉइंट मी जो मगाशी सांगितला की मृत्यू हा आपला अंत नाही आहे आणि ती काहीतरी तात्पुरती घटना आहे याच्यावर विश्वास ठेवायला आपण सगळे खूप आतुर असतो. अगदी मी सुद्धा की नाही मृत्यू या येईल किंवा येईल, पण मृत्यू झाल्यावर माझं अस्तित्व कायम राहिलंच पाहिजे, कशा तरी प्रकारे राहिलंच पाहिजे. आणि मग इथं येतो एखादा कुणीतरी म्हणतो मी ठेवतो तुझं अस्तित्व काय. आणि मृत्यूची जी काही टेरर आहे, जी भीती आहे, त्याचं काढून टाक. अरे येऊ दे ना मृत्यू, तू राहणारच, दुसऱ्या रूपाने राहशील पण राहशील. तर बऱ्याच गोष्टीतून अगदी सहजपणे आपण विश्वास ठेवतो. जे जे लोक आपल्याला असा असं प्रॉमिस करतात आणि याचं प्रामुख्याने धर्म आहे, धर्मांची मूळ प्रॉमिसच ही असते की तुम्हाला मरू नाही देणार, म्हणजे मरून मरणं तर नाही होऊ शकत, पण तुमचं अस्तित्व आम्ही कायम ठेवू कुठल्या तरी रूपाने. हे सगळं एव्हिडन्स म्हणा, मी वाचलेली पुस्तकं म्हणा, किंवा मला जो अनुभव आला तो म्हणा, किंवा लोकांशी मी चर्चा केली त्यांनी त्याच्या आधारे म्हणा, माझा असा ठाम विश्वास आहे की मृत्यूनंतर कुठलंही अस्तित्व नसतं, कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नसतं. तुम्हाला एकदा जाळलं की तुमची ती राख होणार, त्याच्यानंतर तुमचं कुठलंही अस्तित्व नाही, फक्त ते भिंतीवरच्या फोटोमध्ये असतं एक काल्पनिक अस्तित्व, पण अदरवाईज कुठलंही अस्तित्व नसतं. आता बरे लोक म्हणतात की आम्हाला ते अस्तित्व आहे अशा विचाराने सुख मिळत असेल, ठीक आहे तुम्हाला समज दारू घेऊन पण सुख मिळतं म्हणून दारू द्यावी का, किंवा नशा करून सुख मिळतं म्हणून नशा करावी का, याचं उत्तर तुम्ही सुख मिळालेल्या सगळ्या गोष्टी काही अंगीकार करायचा नसतो त्यांचा. पण तरीही मी तुम्हाला म्हणेन की ठीक आहे 100% अस्तित्व नसतं असं म्हणण्यापेक्षा तुम्ही 99% म्हणा, 1% जागा ठेवा आपल्या मेंदू की झालं खरंच निघालं अस्तित्व होते, खरोखरच असं लक्षात आलं की असं केल्याने भूत बनतो किंवा पुनर्जन्म होतो आणि मला लक्षात राहतं की मी कोण होतो मागच्या जन्मात, 1% तशी पॉसिबिलिटी आपल्या. म्हणजे काय नाही तुझ्या प्रियंकाचा मुलगा प्राईम मिनिस्टर झाला होणार नाही माहिती, पण 1% ठेवायला काय, एकदमच खूप मोठा शॉक बसणार. पण अदरवाईज मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं अस्तित्व मृत्यूनंतर हे नसतं. आणि आपण माझा चौथा निष्कर्ष याच्यावर असा आहे की कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याच्या आधी तुम्ही स्टॅटिस्टिकल थिअरीवर थोडासा विश्वास ठेवा. स्टॅटिस्टिक्स मी काय आणतो, माझं असं स्पर मत आहे की अगदी KG 1 स्टॅटिस्टिक्स आपण लोकांना शिकवायला पाहिजे आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये. कारण की स्टॅटिस्टिक्स हे सायन्स कशाचं आहे, प्रॉबेबिलिटीज, कुठलीही घटना घडते तशी घडण्याची शक्यता काय. म्हणजे मी पाण्यामध्ये साखर टाकली तर ती 100% वेळा विरघळते, म्हणजे आपण म्हणू शकतो की पाण्यात साखर टाकली की विरघळते, स्टॅटिस्टिकली 100% करेल. पण सायकॉलॉजीमध्ये बरेच निष्कर्ष असे आहेत जे 100% खरे नसतात, सोशॉलॉजीमधले असे आहेत, कारण की माणसं इन्व्हॉल्व्ड आहेत ना, ती माणसं मशीनसारखी नसतात. त्या परिस्थितीत आपण म्हणू शकतो की 70% लोक असं वागतील, दॅट इज अ गुड इनफ थिअरम. तर सायकॉलॉजी, सोशॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स असे अनेक सायन्सेस आहेत ज्याच्यामध्ये 100% खऱ्या असणाऱ्या गोष्टी नसतात आणि तरीही आपण त्याला विज्ञान म्हणतो. तर तुमच्या डोक्यात स्टॅटिस्टिक्सचं एवढं महत्व असू द्या की कमीत कमी 51% एखादी गोष्ट खरी निघत असेल तर मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. तुम्हीच कोणीतरी येऊन मला सांगितलं की ऐसा करण्याचं वैसा होता तर लगेच विश्वास ठेवून मी त्याला म्हणेन अच्छा ऐसा हुआ आहे का तुम्हाला केस, मग मी बघेन अच्छा 100 केसेस पैकी यार 60 केसेसमध्ये असं होत आहे, मग कदाचित मी थोडासा विश्वास ठेवू. याला मी म्हणतोय स्टॅटिस्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. तर बहुतेक लोकांनी जर स्टॅटिस्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवला तर बऱ्याचशा अंधश्रद्धा, बऱ्याचशे विचार जे चूक असतात ते आपोआप विलय पावतील. आणि शेवटचा माझा निष्कर्ष याच्यावर असा आहे की तरीही तुम्हाला मृत्यूनंतर जिवंत राहायचंच असेल, प्रबळ इच्छा आहे तुमची की मृत्यूनंतर मी जिवंत राहीनच, तर माझ्या मते आपली बॉडी किंवा अवयव डोनेट करा. म्हणजे तुमचं हार्ट कोणामध्ये तरी जिवंत आहे, तुमची किडनी कोणामध्ये तरी जिवंत आहे, या कल्पनेनेच तुम्हाला असं वाटतं की मी मृत्यूनंतर तर माझं अस्तित्व आहे बघा. तर मी आणि माझ्या बायकोने दोघांनी आमच्या बॉडीज डोनेट केलेल्या आहेत, चांगली पद्धत आहे मला वाटतं, तुम्ही सुद्धा करा सगळेजण.
कारण की मृत्यूनंतरच्या अस्तित्वाला ही एकच गोष्ट आहे जी ज्याचं प्रमाण आहे की खरोखर मृत्यूनंतर तुमचं अस्तित्व कुठल्या तरी अवयवाच्या रूपाने का होत आहे. हे चार म्हणजे चार पाच गोष्टी ज्या मी सांगितल्या ही माझी मत आहे त्यावर. मी जसं पहिले सुरुवातीला सांगितलं होतं की मृत्यू हा आपल्या न आवडणाऱ्या यादीतला सगळ्यात आवडता विषय असतो, पण त्याच्याकडे तुम्ही आपला दृष्टिकोन जर बदलला तर याच्यातले बरेचसे फायदे तुम्हाला होऊ शकतील, चुकीच्या रस्त्यावर जाण्यापासून तुम्हाला रोखू शकतील आणि तुमच्यात एक प्रकारे प्रगल्भता येईल. नुसती वयानेच प्रगल्भता येते असं नाही. तर तुम्ही सगळ्यांनी अतिशय शांतपणे माझं जे काही म्हणणं होतं ते ऐकून घेतलं. अशा भीतीदायक विषयावर मी बोलत असलो तरीही कमीत कमी एवढं तरी तुम्हाला पटलं ना की मी तुम्हाला घाबरवलं नाही. काय घाबरवलं असतं तर तुम्ही आतमध्ये आलाच नसता. माझं एक पुस्तक आहे ते अतिशय चांगला खप त्याचा होतोय. त्याचं नाव आहे इन अँड आउट ऑफ द बॉक्स. त्यांनी एक वर्षापूर्वी छापलं होतं, आम्हाला रिप्रिंट करावं लागलं इतकं चांगला खप त्याचा होतोय. तर आमची दोन माणसं तिकडे बसले आहेत, त्यांना कोणाला ते पुस्तक घ्यायचं असेल ते स्पेशल कन्सेशनल रेट इथे प्रोफेसर कॉलनीकरता आम्ही ठेवला आहे. त्याची मूळ किंमत 300 आहे, तिथे ते 200 रुपयात मिळेल. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते त्याच्यात माझे अनेक न्यूजपेपर्समध्ये पब्लिश झालेले आर्टिकल्स आहेत, 2 पानाचे, 1 पानाचे, 3 पानाचे, आणि त्याच्यात असे क्युरिओसिटी क्वेश्चन्स आहेत.